सो वेलकम बॅक गाईस. आज तुमचे जे सायन्स चे क्वेश्चन बँक आहे त्याच्यातले एमसीक्यूज आज रीड होतील. सो क्वेश्चन नंबर 41, मराठीचे आणि इंग्लिशचे क्वेश्चन सारखे आहेत बट द क्वेश्चन नंबर सारखे नाही. सो माय बॉडी इज सॉफ्ट स्लिमी हेन्स आय एम रेफर्ड एज मलस्का. ठीक आहे, माझे शरीर मऊ बुळबुळीत असते म्हणून मला टिंब टिंब प्राणी म्हणतात. काय म्हणतात? मृदू पाय. तर हा प्रश्न सेम आहे 41 क्वेश्चन आणि 44 क्वेश्चन याचा. 43 क्वेश्चन आहे तो वेगळा आहे, तो पण मुद्दा घेतलेला आहे. तर सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण सॉरी टिंबटिंब या तत्ववेत्याने केले, तर त्याचं नाव आहे अरिस्टॉटल. कोणी केलं? अरिस्टॉटल वॉज द फर्स्ट पर्सन टू क्लासिफाय अॅनिमल्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42, विच ऑफ द फॉलोइंग इज हर्मोफ्रोडाइट अॅनिमल. सो स्कॉर्पियन नाहीये, सेंटीपीड नाहीये, कॉक्रोच नाहीये. तुमचं आन्सर आहे डोलिओलम. काय आन्सर आहे? डोलिओलम. खालीलपैकी टिंबटिंब हा उभयलिंगी प्राणी आहे. हर्मोफ्रोडाइट म्हणजे काय? उभय लिंगी. उत्तर तुमचं डोलिओलम, विंचू किंवा पैसा. पैसा किडा पाहिला असेल तुम्ही सेंटीपीड, पावसाळ्यामध्ये हा खूप तुम्हाला पाहायला मिळतो. आणि दुसरं तुमचं झुरळ, हे पण आज उत्तर नाही. तर उत्तर आहे तुमचं डोलिओलम. मी प्रत्येक प्रश्नाला आहे ना तुम्हाला अंडरलाईन करून दिले, बघा सॉरी उत्तराला अंडरलाईन केलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक 42 क्वेश्चन झाले तर सर्व उत्तर तुम्हाला मिळतील. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया 43. ओके सो क्वेश्चन नंबर 43, विच ऑफ द फॉलोइंग एनिमल्स कॅन रिजनरेट इट्स ब्रोकन बॉडी पार्ट्स. सो फ्रॉग नाही, पॅरो नाही, पिजन नाही. तर उत्तर आहे तुमचं स्टारफिश. स्टारफिश कॅन रिजनरेट इट्स ब्रोकन बॉडी पार्ट्स. खालीपैकी टिंबटिंब हा प्राणी आपल्या शरीराचा तुटलेल्या भागाची निर्मिती करू शकतो. बेडूक नाही, चिमणी नाही, कबूतर नाही. तर उत्तर आहे तुमचं तारा मासा, स्टार फिश. तारा मासा किंवा स्टार फिश. नेक्स्ट क्वेश्चन तुमचा 44, विच ऑफ द फॉलोइंग इज वॉर्म ब्लडेड म्हणजेच होमिओथर्म्स और होमिओथर अॅनिमल. टर्टल नाहीये, बॉल लिझर्ड पण नाहीये, क्रोकोडाइल नाहीये. सो उत्तर तुमचं आहे बॅट. बॅट इज ऍक्च्युली अ मॅमल, लक्षात घ्या. बॅट काय आहे? मॅमल आहे, म्हणजेच सस्तन प्राणी आहे, लक्षात घ्या. ओके, बॅट इज द ओनली फ्लाइंग मॅमल. उडणारा सस्तन प्राणी आहे बॅट, वटवाघूळ. तर खालीपैकी कोणता प्राणी उष्ण रक्ती आहे? वॉर्म म्हणजे उष्ण, आणि दुसरे असतात कोल्ड ब्लडेड. हे जे उरलेले आहेत ना, हे सगळे कोल्ड ब्लडेड आहेत. शीत रक्ती म्हणतात. काय म्हणतात? शीत रक्ती. तर उत्तर आहे तुमचं वटवाघूळ. वटवाघूळ हा काय आहे? सस्तन प्राणी आहे आणि उडणारा सस्तन प्राणी. तुम्हाला सर्वांना माहित असेल रात्री ते बाहेर पडतात. निशाचर म्हणतात त्याला, नॉक्टर्नल अॅनिमल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 45, माय बॉडी इज डॅश डॅश शेप टू मिनिमाइज वॉटर रेझिस्टन्स. ऍक्च्युली ते माय बॉडी विचारलंय पण कोण माहित नाही. सो इथे तुम्हाला फिश किंवा एव्स दिलं पाहिजे. फिश किंवा एव्स. ओके, तर उत्तर तुमचं आहे स्पिंडल शेप. लक्षात घ्या, प्राण्या माशांचं शरीर कसं असतं तुम्हाला माहिती आहे, असं स्पिंडल शेप असतं. बिकॉज इट रिड्युसेस द वॉटर रेझिस्टन्स ऑर इट मिनिमाइजेस वॉटर रेझिस्टन्स. बघा ना, दोन्ही बाजूला निमळतं त्यांचं टोक असतं. हो, आन्सर इज स्पिंडल. पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी माशांच्या शरीराचे दोन्ही टोकांना कसे असतं, दोन्ही टोक निमुळते असतं. आपल्या सर्वांना माहित आहे मासे हे आपले खाद्य आहे. 46 क्वेश्चन आहे, एक मिनिट. हा झाला. डायजेस्ट अॅनिमल इज कॉल्ड अ फ्रेंड ऑफ फार्मर्स. सगळ्यांना माहित आहे कोण आहे फार्मर्सचा फ्रेंड? अर्थवर्म. रॅबिट अजिबात नाही, कॅट नाही, लिझन. तर टिंबटिंब या प्राण्याला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. उत्तर आहे तुमचं गांडूळ. जळू नाही, मांजर नाही, ससा तर अजिबातच नाही. ससा खूप नुकसान करतो पण त्याला मदत करत नाही. तर गांडूळ आहे, अर्थवर्म आहे, आणि त्यापासून तुम्हाला गांडूळ खत मिळतं. ऑर्गॅनिक फर्टिलायझर मिळतं अर्थवर्मपासून. सो अर्थवर्म इज कन्सिडर्ड ऍज फ्रेंड ऑफ फार्मर. नेक्स्ट क्वेश्चन,
मी सर्व प्रश्न घेतलेले आहेत, सर्व म्हणजे फक्त एमसीक्यूज म्हणजे आपल्या रिकाम्या जागा, ओके, म्हणजे योग्य पर्याय निवडून. इवन माझ्याकडे आता मी आज तुमचं हिस्ट्रीचं पण तयार केलेलं आहे, उद्या ज्योग्राफी तयार होऊन जाईल, म्हणजे या वीक मध्ये मी तुमचा सर्व अभ्यास कम्प्लीट करून तुम्हाला आराम देईल. क्वेश्चन नंबर 47. विच ऑफ द फॉलोइंग एनिमल्स हॅज अ हार्ड कॅलकॅरियस शेल, बरोबर, नेरिस, शार्क, हॉडमेनिया की बायवॉल्फ. तर खाली पैकी कोणत्या प्राण्याला कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षक कवच असते, बरोबर असते द्विपुट, त्याला म्हणतात बाय वॉल. शार्कला नसतं, नेरिस नाही, हॉडमेनियस ऑल्सो नॉट द आन्सर. इथे आणखी प्रश्न आहे मराठीमध्ये. असमपृष्ठ रज्जू प्राण्यांमध्ये टिंबटिंबा सर्वात हुशार प्राणी आहे, तो उत्तर आहे ऑक्टोपस. असमपृष्ठ म्हणजे काय? नॉन कॉर्डेट्स, ठीक आहे. कॉर्डेट्सचा विचार नाही केला, कॉर्डेट्सचा विचार केला असता तर उत्तर येतं माणूस, ह्युमन, परंतु विचारलं ते नॉन कॉर्डेट्स, असमपृष्ठ रज्जू, म्हणून उत्तर तुमचं आलंय ऑक्टोपस. खूप प्रश्न महत्वाचे आहेत तुमच्यासाठी, जर खरंच तुमची एक्झाम वगैरे झाली तर तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न येतील आणि तुम्हाला अशाच प्रकारे उत्तर टिक करावं लागतील. 48 क्वेश्चन तुमचा. डायजेस्ट ऍसिड इज यूज इन प्रोडक्शन ऑफ व्हायटॅमिन्स, सो एक्झाम्पल तुमचं लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड इज यूज इन द प्रोडक्शन ऑफ व्हायटॅमिन्स. ही सर्व उत्तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहेत लक्षात घ्या, आणि मी सर्व उत्तर पुस्तकातूनच शोधून तुमच्याकडे उत्तर दिलेली आहे तुम्हाला तुमच्यासाठी. सायट्रिक ऍसिड नाही, ग्लुकोनिक ऍसिड नाही, इटोकोनिक ऍसिड सुद्धा नाही, उत्तर आहे लॅक्टिक ऍसिड. टिंबट जीवनसत्वाचे उत्पादन टिंबटिंब या सेंद्रिय आम्लापासून होते, तर उत्तर आहे तुमचं लॅक्टिक आम्ल, जे आपलं असतं दह्यामध्ये. कशामध्ये असतं? दही, बरोबर. दुधामध्ये लॅक्टोज शुगर असते आणि त्या लॅक्टोज शुगरचं लॅक्टिक ऍसिड तयार होतं. लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया असतात, हे सर्व आपण विज्ञानमध्ये शिकलेलो आहोत, त्याचे व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे आहेत. नेक्स्ट पाहूया. 49th क्वेश्चन आहे. Nowadays, digests are used for treatment of diarrhea and treatment of poultry also. अतिसाराच्या उपचारासाठी तसेच कोंबड्यांवरील उपचारासाठी हल्ली टिंबटिंबाचा वापर होतो, त्याचा उत्तर आहे प्रोबायोटिक्स. त्याला काय म्हणतात? प्रोबायोटिक्स हा एक नवीन इट्स न्यू टाईप ऑफ ट्रीटमेंट, गाईस, नवीन ट्रीटमेंट आहे प्रोबायोटिक्स. योगर्ट नाही, व्हिनेगर नाही, चीज नाही. व्हिनेगर तुम्हाला माहित असेल, व्हिनेगर इज व्हॉट? 4% ऍसिडिक ऍसिड, 4% ऍसिडिक ऍसिड जे असतं त्याला आपण व्हिनेगर म्हणतो. आपण जेव्हा बाजारातून लोणचं वगैरे आणतो त्याची चव ही आपल्या घरातल्या लोणच्यापेक्षा खूप आंबट असते, किंवा चायनीज जे पदार्थ खातो आपण ते जनरली आंबट लागतात, ते का? कारण त्याच्यामध्ये व्हिनेगर असतं म्हणून. योगर्ट इज अ मिल्क प्रोडक्ट, क्वेश्चन नंबर 50. योगर्ट इज अ मिल्क प्रोडक्ट प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाय. आता सांगितलं लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया और लॅक्टोबॅसिलाय, राईट. टिंबटिंब जीवाणूपासून तयार केल्या दह्याला योगर्ट म्हणतात, तर उत्तर आहे तुमचं लॅक्टोबॅसिलाय. काय उत्तर आहे तुमचं? लॅक्टोबॅसिलाय. नेक्स्ट क्वेश्चन तुमचा क्वेश्चन नंबर 51. डायजेस्ट इज अ पॉवरफुल अँटीबायोटिक अगेन्स्ट ट्रीटमेंट ऑफ टीबी म्हणजे ट्युबरक्युलोसिस. जर एखाद्याला टीबी झाला असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं अँटीबायोटिक आहे ते आहे रिफामायसिन. टीबीला मराठीमध्ये क्षयरोग म्हणतात, टीबी, ट्युबरक्युलोसिस हा सुद्धा रेस्पिरेटरी सिस्टमवर अटॅक करणारा प्रॉब्लेम, सॉरी, डिसीज आहे. इट इज बिकॉज ऑफ मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. तर क्षयरोगाविरुद्ध रिफामायसिन एक प्रतिजैविक आहे, ज्याला आपण अँटीबायोटिक म्हणतो. काय म्हणतो? अँटीबायोटिक प्रभावी आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुमचा. डायजेस्ट इज यूज इन द कमर्शियल बेकरी इंडस्ट्री. तर कमर्शियल बेकरी जिथे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला अल्गे वापरत नाहीत, बॅक्टेरिया पण नाही, मायक्रोब्स नाही, तर तुम्हाला याच्या वापरत जातं कम्प्रेस्ड ईस्ट. काय वापरतात? कम्प्रेस्ड ईस्ट. व्यावसायिक बेकरी उद्योगामध्ये काय वापरतात? संकुचित ईस्ट वापरतात, ज्यामुळे हे जे बेकरीचे पदार्थ असतात ते तुम्हाला कसे मिळतात? फ्लफी मिळतात, बरोबर की नाही? असे फुगल्यासारखे फ्लफी असतात ते, केक वगैरे म्हणा किंवा जे आहे ते पाव, ब्रेड, एक्सेट्रा. नाव नेक्स्ट क्वेश्चन तुमचा आहे 53. डायजेस्ट इज अ सबस्टन्स ऑब्टेन्ड बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग दॅट रोल्स
as artificial sweetener. So what is artificial sweetener guys? ते लक्षात घ्या. सांगतो तुम्हाला ते टिंबटिंबा सूक्ष्म जैविक प्रक्रियेने तयार केलेला कृत्रिम स्वीटनर ज्याला गोडी अन्न पदार्थ म्हणतात. तर बघा साखर ज्याला आपण ग्लुकोज म्हणतो किंवा शुगर म्हणतो साखर, तर बऱ्याच लोकांना डायबिटीज असतो. डायबिटीज असल्यामुळे आणि डायबिटीजची स्टेज असते की ज्या स्टेजवर यू कॅनॉट हॅव दी शुगर, तुम्ही साखर खाऊ शकत. तर साखर खाल्ली नाही मग पदार्थ गोड लागणार नाही. अशा वेळेस हे आर्टिफिशियल स्वीटनर असतात. तुम्ही पाहिलं असेल टीव्ही मध्ये ऍड येते. तर हे आर्टिफिशियल स्वीटनर मध्ये साखर नसते परंतु गोडवा असतो. ओके, सो दी प्रोडक्ट बिकम स्वीट, तुम्हाला चव येते, गोडवा येतो, राईट. सो ते तुमचं उत्तर आहे झायलिटॉल. काय उत्तर आहे तुमचं? झायलिटॉल हा पदार्थ आहे ज्याच्यामध्ये. दुसरा पण आहे, त्याचं नाव आहे ऍस्पार्टेम. दुसरा पदार्थ त्याचं नाव आहे ऍस्पार्टेम आणि झायलिटॉल. जर तुम्हाला ऍस्पार्टेम दिलं तर ते सुद्धा तुम्ही टिक करू शकता. ऍस्पार्टेम आणि झायलिटॉल मराठीमध्ये पण हे शब्द आहेत, पण त्याचं असं वेगळं काय रूपांतर मराठीत नाहीये. ऍस्पार्टेम असं म्हणतात अशा प्रकारे लिहिणं ते ऍस्पार्टेम. ठीक आहे, तर म्हणतात आर्टिफिशियल स्वीटनर कृत्रिम गोडे आणणारा पदार्थ. चला पुढचा क्वेश्चन आहे 54. ऍट अर्लीएस्ट, ऍट दी अर्लीएस्ट स्टेज ऑफ डेव्हलपमेंट, द ऑर्गॅनिझम इज इन द फॉर्म ऑफ मास ऑफ अ सेल विच आर ऑलमोस्ट अलाइक. दोज सेल्स आर कॉल्ड ऍज स्टेम सेल्स. याच्यावर खूप मोठं भाषण तुम्हाला दिलं, तुम्हाला सर्वांना माहिती. स्टेम सेल्स तर सजीवांच्या वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा गोळा असतो. त्यातील सर्व पेशी जवळपास कशा असतात? एक सारख्याच असतात. या पेशींना काय म्हणतात? मूल पेशी. काय म्हणतात? मूल पेशी किंवा स्टेम सेल्स. नेक्स्ट क्वेश्चन आपला 55 आपले झाले पाहिजे बाळांनो. 80 प्रश्न आहेत पटापट. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन ऑर्गॅन ट्रान्सप्लांटेशन? ब्लड ग्रुप ऑफ रेसिपियंट बरोबर, डिसीज ऑफ डोनर, एज ऑफ डोनर, ऑल दी अबोव. त्यामुळे सर्व पदार्थ सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. दीज आर ऑल इम्पॉर्टंट फॅक्टर्स. अवयव प्रत्यारोपणाचा विचार करताना कोणती बाब महत्वाची आहे? ऑर्गॅन ट्रान्सप्लांटेशन तुम्हाला माहित असेल की एखाद्याचा अवयव किंवा ऑर्गॅन डॅमेज झाला और इनऍक्टिव्ह झाला तर दुसऱ्याचा ऑर्गॅन आपण त्याच्या शरीरामध्ये ट्रान्सप्लांट करू शकतो, राईट. अवयव प्रत्यारोपण त्याला म्हणतात. पण गरजेचं काय? गरजवंताचा रक्तगट, दात्यामधील व्याधी, दात्याचे वय, सर्व गोष्टी त्यामध्ये महत्वाच्या आहेत. खूप महत्वाचा पार्ट आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. एनिवेज नेक्स्ट क्वेश्चन आहे, अवेलेबिलिटी ऑफ डॅश डॅश इज अन इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. तर डॉक्टर तर आहेतच, क्लिनिक पण आहे, अँब्युलन्स पण असतो. पण महत्वाचं काय? तर डोनर पाहिजे. जो व्यक्ती आपल्या शरीरातलं अवयव दुसऱ्याला देणार आहे तो व्यक्ती पाहिजे. त्यानंतर डोनर, अवयव दाता. तर अवयव प्रत्यारोपणासाठी अवयव दाता उपलब्ध होणे गरजेचे आहे. डॉक्टर तर असतातच, दवाखाना आहे, अँब्युलन्स रुग्णवाहिका सुद्धा आहे. तर अवयव दान करणं ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला 57. द डिसीज रिलेटेड विथ सिंथेसिस ऑफ इन्सुलिन इज डायबिटीज. इन्सुलिन सिंथेसिस होत नाही वेन एव्हर अ पर्सन इज सफरिंग फ्रॉम डायबिटीज. इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंध विकार आहे मधुमेह. ज्या व्यक्तीला मधुमेह किंवा डायबिटीज होतो अशा व्यक्तींना त्यांच्या शरीरात इन्सुलिन तयार होतं. तर इन्सुलिन काय महत्वाचं आहे की इन्सुलिन इज इम्पॉर्टंट टू डायजेस्ट युअर शुगर. शरीरामध्ये जी साखर आपल्या जाते किंवा शरीराची साखर बनते, ऍक्च्युली अल्टिमेटली आपण जे काही खातो त्याचं अल्टिमेटली शुगर बनते, साखर बनते. आणि ही साखर डायजेस्ट करण्यासाठी थोडक्यात एक सिम्पल भाषा सांगतो तुम्हाला मी, यू रिक्वायर इन्सुलिन. आणि ते इन्सुलिन आपल्या शरीरात तयार होत नाही म्हणून ते इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात या लोकांना. आणि आता तुम्ही बघितलं या कोविडच्या काळामध्ये, ओके, कोरोनाच्या काळामध्ये ज्या लोकांना डायबिटीज आहे ना त्यांना खरंच खूप प्रॉब्लेम झाले, खूप प्रॉब्लेम झाले. ज्या लोकांना ज्यांना डायबिटीज आहे त्यांची ऍक्च्युली सिस्टम वीक असते आणि त्यांना खूप प्रॉब्लेम झाले. एनिवेज इट्स नॉट अवर कन्सर्न राईट नाऊ. 50th क्वेश्चन आहे, ट्रान्सजेनिक रॉ पोटॅटो जनरेट द इम्युनिटी अगेन्स्ट कॉलरा. ओके, कॉलर डिसीज. सगळे उत्तर रेडीमेड तुमच्या पुस्तकात आहे. जनुकीय पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे कॉलरा जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण होते. सो कॉलरा इज कॉज्ड बाय बॅक्टेरिया नोन ऍज विब्रियो कॉलरे. ओके, बॅक्टेरियल डिसीज आहे ज्यामुळे आपल्याला पाण्यातून पसरणारा रोग आहे तो. ओके,
water spread, waterborne diseases. Other digest have valuable. Next question: digest have valuable contributions to green revolution in USA. तर उत्तर आहे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. जर भारताचा विचार केला तर येतो स्वामीनाथन, एम एस स्वामीनाथन, बरोबर की नाही. अमेरिकेतील हरित क्रांतीमध्ये टिंबुटिंब यांचे योगदान फार मोलाचे आहे, तर उत्तर आहे तुमचं नॉर्मन बोरलॉग. आणि भारताचा विचार केला तर येतो डॉक्टर एम एस स्वामीनाथन. चुकत असं प्लीज मला सांगायचं, आय होप बरोबर सर्व. 60 क्वेश्चन: मेथड्स लाईक आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अँड एम्ब्रियो ट्रान्सप्लांट आर यूज फॉर अनिमल हस्बंड्री. कृत्रिम रोपण, गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर कुठे होतो? पशुसंवर्धनासाठी केला जातो. चांगल्या प्रतीचे गुरे आपल्याकडे या पद्धतीने तयार करतात अँड वी गेट गुड मिल्क एज वेल एज गुड मीट अँड वी गेट गुड अनिमल्स. 61st क्वेश्चन द 61st. Digest is the revolutionary event in biotechnology after cloning. So example is the stem cell research. टिंबटिंब ही जैव तंत्रज्ञानातील क्लोनिंग नंतरची क्रांतिकारी घटना. तर ती आहे मूल पेशी संवर्धन. ओके, मूल पेशी संवर्धन. आपल्याला वाटेल की सर्व उत्तर, पण त्यांनी विचारलं की आफ्टर क्लोनिंग, त्यामुळे तुमची बाकीची उत्तर येणार नाही. तर नुसतं विचारलं असतं की रिव्होल्युशनरी इव्हेंट इन बायोटेक्नॉलॉजी, हे सगळं असतं, ह्युमन जीनोम प्रोजेक्ट, डीएनए डिस्कवरी जनरली. पण बायोटेक्नॉलॉजीचा अर्थ जो होता, जो ऍक्च्युअली जो आहे, जो कन्सर्न आहे, दॅट इज विथ स्टेम सेल रिसर्च. 62nd क्वेश्चन आहे तुमचा: बायोटेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड द टॉक्सिन विच इज फॅटल फॉर बॉल वर्म वॉज प्रोड्यूस इन द लीव्स अँड बॉल्स ऑफ कॉटन. जैव तंत्रज्ञानाने बोंड अळीला घातक असते विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडामध्ये तयार होऊ लागले. म्हणून आपण ज्यावेळेस कापूस घेतो किंवा जे कापूस आपल्या शेतामध्ये पिकवतात, ते कापूस आहे बीटी कॉटन. बरोबर, तुमच्या गावाला जर होत असेल तर तुम्ही विचारा, त्याला बीटी कॉटन म्हणतात. बीटी कॉटन मध्ये काय होतं, तर बीटी मीन्स बॅसिलस थुरिंजेन्सिस या बॅक्टेरियाचे त्याच्यामध्ये चीन टाकलं जातात, जेणेकरून जी काही झाडं असतात त्यांना बोंड अळीचा त्रास होत नाही. सेल डिफरन्शिएशन स्टार्ट फ्रॉम 14 डे ऑफ कन्सेप्शन. तर गर्भधारणेनंतर 14 दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एनकरेज्ड aquaculture for improving the productivity by launching the program NKM. NKM म्हणजे नील क्रांती मिशन, NKM 16. 2016 साली हा प्रोजेक्ट सुरू केलाय. तर मत्स्यशेती महत्वाची आहे. मत्स्यशेती या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीकरिता प्रोत्साहन दिले आहे. पुढचा प्रश्न आहे 65. 65th प्रश्न आहे: डायजेस्ट आर प्रेझेंट इन अम्बिलिकल कॉर्ड बाय विच द फिटस इज जॉईंट टू युटरस ऑफ द मदर. सो दे आर स्टेम सेल्स. आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळीने जोडला जातो त्या नाळेमध्ये काय असतात? मूल पेशी असतात. कोणत्या पेशी असतात? मूल पेशी किंवा स्टेम सेल्स. नेक्स्ट क्वेश्चन आपला 66. तुम्ही बघाल ना इथे, तुम्हाला कळेल की हे क्वेश्चन मॅच होत नाहीत. इथे क्वेश्चन नंबर 66 चालला, इथे 70 आहे. प्रश्न सेम आहे पण क्वेश्चनचा जो सिक्वेन्स आहे तो बदलला. एनिवेज, आपल्याला महत्वाचे प्रश्न आहे. द पर्पज ऑफ प्रिझर्वेशन, स्टेम सेल सॅम्पल्स आर केप्ट, दे आर केप्ट इन लिक्विड नायट्रोजन. कुठे होतं ते? लिक्विड नायट्रोजन. मूल पेशी जतन करण्यासाठी त्या कुठे ठेवतात? द्रवरूप नायट्रोजन मध्ये ठेवल्या जातात. ओके, 67 क्वेश्चन: फिनाइल किटोन्युरिया अराइजेस ड्यू टू जेनेटिक चेंजेस इन लिव्हर सेल. समजलं? फिनाइल किटोन्युरिया हा विकार यकृतामधील पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो. कुठे होतो? यकृत म्हणजे लिव्हर. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 68.
Digest organism is used as biofertilizer. So example is nostoc. जैविक खतामध्ये नॉस्टॉक सूक्ष्मजीवाचा वापर होतो. कसा होतो? नॉस्टॉक या सूक्ष्मजीवाचा वापर होतो बायो फर्टिलायझर. 69 क्वेश्चन आहे. अल्कोहोल कन्झम्पशन मेनली अफेक्ट डायजेस्ट सिस्टम. सो विच सिस्टम? नर्वस सिस्टम. सो जो व्यक्ती दारू पितो, मद्य सेवन करतो, त्याला काहीच कळत नाही आपण काय बोलतोय काय करतोय. सो इट अफेक्ट दी नर्वस सिस्टम. तर मद्य सेवनाने मुख्यतः चेता संस्थेला धोका पोहोचतो. कोणत्या संस्थेला? चेता संस्थेला. ठीक आहे, लक्षात ठेवा. ऍक्च्युली सगळ्याच गोष्टी फरक पडतो, बट द मेन मेनली अफेक्ट होतं ते नर्वस सिस्टम. त्याला कळतच नाही ना काय बोलतोय काय करतोय. नेक्स्ट डे म्हणतो मी काही केलंच नाही. एनिवेज क्वेश्चन 70 झाले. पुढचे 10 प्रश्न माझ्यामध्ये नाही नऊ असतील. 71st क्वेश्चन आहे आपला. डायजेस्ट हॅज टू इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन इन स्टडीज. कशामुळे होतं? मेडिटेशन. लक्षात घ्या. हॉबीज तर आहेच. सॉरी एक मिनिट, हॉबीज पण आहेत, स्पोर्ट्स आहे, इवन युअर इटेबल्स, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेतच. बट मेडिटेशनमुळे तुमच्या अभ्यासामध्ये नक्कीच फरक पडतो. लक्षात ठेवा. तर विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता वाढवायची असेल तर ध्यान धारणेचा, त्याचा ध्यान धारणेचा खूप उपयोग. छंद पाहिजे, खेळ पण पाहिजे, खाऊ बरोबर गेला. खाऊ सुद्धा महत्व लक्षात. तुम्ही जे खाता ना त्याचा सुद्धा तुमच्या अभ्यासावर परिणाम होत असतो. अगदी तुमच्या पर्सनॅलिटीवर त्याचा परिणाम होत असतो. जी मुलं दररोज बाहेरचं खातात तर त्यांचा पर्सनॅलिटी थोडी चेंज होत जाते. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये जे काही केमिकल्स असतात ते तुमच्या शरीरामध्ये जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 70. सॉरी, डायजेस्ट इन्फ्लुएन्स इज स्ट्रॉंगर इन केस ऑफ एडोलेसन्ट. काय आहे? पीयर ग्रुप, टीचर, फादर, रिलेटिव्स. ऍक्च्युली होतं काय देखा की या तुमच्या जे वय आहे, तुम्ही जे 10वीला गेला, तो यू आर ऍक्च्युली ऍडोलेसन्ट पीपल. तुम्ही कुमारवयीन झाला. तुम्ही जर पुस्तक बघितलं ना तुमचं इंग्लिश किंवा इंग्लिश म्हणजे इंग्लिश मिडियमचं इंग्लिश पुस्तक, मराठी हा, सो तुम्हाला तिथे कळेल की तुम्हाला लिहिले कुमार भारती. बिकॉज तुम्ही आता ऍडोलेसन्ट राहिला, कुमार झाल्यावर तुम्ही, तर अशा वेळेस तुम्हाला तुमच्या शिक्षकांचा राग येतो, वडिलांचा राग येतो, नातेवाईकांचा राग येतो. परंतु तुमचे जे मित्रमंडळी असतात ना यांचा तुमच्या जास्त प्रभाव पडतो. लक्षात घ्या का तो प्रभाव पडतो. तर कुमारवयीन मुलामुलींमध्ये समवयस्क प्रभाव खूप जास्त. समावेश कमी तुमच्या मित्रमंडळी, लक्षात घ्या, तुमच्याच वयाची मुलं मुली असतात, त्यांचा तुमच्या जास्त परिणाम होतो. मग ते जसे वागतात तसे वागण्याचा तुम्ही प्रयत्न करता. तर तुमचे मित्रमंडळी चांगले असेल तर तुम्ही नक्कीच चांगले होणार. पण तुमच्या मित्रमंडळीमध्ये कुणी जर एखादं वाईट असेल तर बाकीची मुलं बिघडायला वेळ लागत नाही. तर शिक्षकांचा त्यांना राग येतो, वडिलांचा राग येतो, नातेवाईकांचा राग येतो, काय तेच बोलतात आम्हाला अशा प्रकारे. एनिवेज नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. तुम्ही परत माझ्यावर रागवत बसल. ओके, जाऊया पुढे. याचे उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्येच भेटेल, मी कुठले उत्तर पाठवत नाही वेगळे. 73rd क्वेश्चन. अवर डायजेस्ट हॅज बीन चेंज टू सम एक्सटेंड इन द एज ऑफ टेक्नॉलॉजी. तर काय चेंज झालंय? लाईफस्टाईल आपली चेंज झालेली आहे. ओके, बरोबर की नाही? तर तंत्रज्ञानाच्या युगात आपली जीवनशैली बदललेली आहे. आज बघा, बरीच लोक घरून काम करतात, वर्किंग फ्रॉम होम. आपणही घरात बसून आपले लेक्चर अटेंड करतोय, अभ्यास करतोय, बरोबर की नाही? तो चेंज झालेला लाईफस्टाईल. घरात बसल्यास आपण अनेक गोष्टी मागवू शकतो. एनिवेज नेक्स्ट क्वेश्चन 74. हॉबीज लाईक डायजेस्ट पेट ॲनिमल्स हेल्प टू क्रिएट पॉझिटिव्ह माइंड सेट. स्वतंत्र रेअरिंग. एखाद्या पाळीव प्राण्याचे संगोपन जर तुम्ही केलं तर या छंदामुळे तुमची विचारसरणी कशी होते? सकारात्मक होते. लक्षात ठेवा, पाळीव प्राणी पाळणं पण गरजेचं आहे. आता आपण राहतो शहरामध्ये, तर आपल्याला शहरात स्वतःला राहायला जागा नाही आहे, पाळीव प्राणी कुठे पाळणं? तरी बरेच लोक त्यांचा छंद पूर्ण करतात. 75th क्वेश्चन आहे. कंटिन्युअस कन्झम्पशन ऑफ डॅश डॅश सबस्टन्सेस कॉज कार्सिनोजेनिक एस्पेशली ऑन द माउथ अँड लंग. तर तुम्हाला टोबॅको
और तंबाखूचे पदार्थ खाल्ले तर तुम्हाला कार्सिनोजेनिक इफेक्ट होऊ शकतात. कार्सिनोजेनिक म्हणजे ज्याच्यामुळे आपण कर्करोग होतो, दॅट कॅन कॉज कॅन्सर. तर तंबाखूजन्य पदार्थामुळे तोंड आणि फुफ्फुस यांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. तंबाखूजन्य पदार्थ, सो प्लीज याच्यापासून लांब राहा. 76 क्वेश्चन आहे. अल्कोहोलिक पर्सन लॅक्स द रॅशनल थिंकिंग. लक्षात घ्या, व्यसनी माणूस सारासार विचार करू शकत नाही. सारासार विचार करू शकत नाही. 77 क्वेश्चन आहे. डायजेस्ट मे अराइज ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल फोन. तर डोकं दुखतं, हेडेक, प्रॉब्लेम इन विजन, नक्कीच चष्मे लागतात, जॉईंट पेन्स, बरोबर आहे. त्यामुळे सर्व इफेक्ट आहेत मोबाईल फोनच्या जास्त वापराचे. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास कोणते आहेत? तर डोकेदुखी नक्कीच होते, दृष्टीदोष, सांधेदुखी पण होते, आणि हे सर्व परिणाम होऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त बरेच आहेत. से मोबाईलचा जो यूज आहे, तुमचा यूज कसा पाहिजे? एक्सेसिव्ह नको आहे, मॉडरेट पाहिजे, किंवा जेव्हा गरज आहे तेव्हा तुम्ही मोबाईल घ्यायचा. आज पाहतोय काय, तर मुलांना मोबाईल ज्या कारणासाठी आईवडिलांनी घेऊन दिले, एज्युकेशन, शिक्षणासाठी, तर मुलांनी त्याचा उपयोग एज्युकेशन सोडून सगळ्यासाठी केलेला आहे. अभ्यास सोडून सगळ्यासाठी मुलांनी मोबाईलचा वापर केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन 78. लिकर इज प्रोड्यूस फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोल या रसायनापासून काय बनवतात? मद्य निर्मिती करतात. तर लिकर मध्ये काय असतं? तर इथाल अल्कोहोल असतं, लक्षात घ्या. इथाल अल्कोहोल त्याचे पर्सेंटेज असतात, आणि त्याप्रमाणे त्या मद्यार्काची निर्मिती केलेली असते. इथाल अल्कोहोल, इथाल अल्कोहोल, C2H5OH. सी, आता याच्यात महत्वाचं काय असतं ते लक्षात घ्या. द कंटेंट ऑफ C2H5OH, दॅट इज इथाल अल्कोहोल, याचं कंटेंट किती असतं, दॅट डिपेंड. प्रत्येक टाइप ऑफ लिकर मध्ये कंटेंट वेगळं असतं. नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन ऑफ युअर टुडेज ऑर युअर सायन्स क्वेश्चन मॅन. मी एमसीक्यू जोर यासाठी दिलाय की तुम्हाला जरी एक्झाम झाली तर एमसीक्यू टाइपच परीक्षा होईल, रेग्युलर एक्झाम होणार. जर रेग्युलर एक्झाम घ्यायची असती तर तुमची एक्झाम त्यांनी घेतली असते. सो प्लीज काय, मी जेवढं तुम्हाला घेतो तेवढं तर नीट करा तुम्ही, तुम्हालाच फायद्याचं आहे ते. सो सलाम मुंबई फाउंडेशन रन्स प्रोग्राम फॉर टोबॅको इन स्लम एरियाज. सलाम मुंबई फाउंडेशन ही संस्था मुख्यत्वे तंबाखू सेवन विरुद्ध कार्यरत असते. कुठे? तर ज्या ठिकाणी स्लम एरिया आहे, ज्या ठिकाणी आपण झोपडपट्टी म्हणतो, अशा ठिकाणी ज्या मुलं आणि मुली सुद्धा, ज्या मुलं, जी मुलं, जी मुली आहेत, ती अशा प्रकारे तंबाखू किंवा तंबाखूच्या पदार्थांना बळी पडलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचं काम सलाम मुंबई फाउंडेशन. आपण म्हणतो आजकाल फक्त बॉईज नाही, गर्ल्सला सुद्धा अनेक व्यसन हळूहळू लागत चाललेले आहे. सो गर्ल्स अँड बॉईज सगळ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे अशा प्रकारच्या हॅबिट्स किंवा होतात ना व्यसनामुळे. ठीक आहे, सो आपण एंड केलं आहे इथे तुमच्या, सॉरी वेरूया, तर इथे तुमचे 80 प्रश्न मी ऑलमोस्ट घेतलेले आहेत काल आणि आज. ठीक आहे.